अहो पेढा घ्या. कोणाला मुलगा झालाय? हो आपला मुलगा जिंकला, माधव केस जिंकला. हो मला फोन आला होता. वा आई आपण जेवायचा भेद काय करूया? काहीतरी गोडधोड करूया बाई. आपण काय पुरणपोळी करूया? नाही पण मला येत नाही ना. मी शिकवेन ना तुला. प्रत्येक मराठी बाईला पुरणपोळी आलीच पाहिजे. अरे अरे तिकडे दार सताड उघडाय, मी तुम्हाला हॉल मिळू शकतो. तुम्ही इथे काय करताय? नाही चुकून राहिलं ते. बरं झालं, चला चला कोर्टात चला. हो कोर्टात कशाला, आमचा माधव केस जिंकलाय. गावच्या नाही मुंबईच्या कोर्टात. अय्या काकानी मुंबईच्या कोर्टात अपील केलं की काय? हॉटेल बाई काही सांगता येत नाही त्यांचं. होय त्या कोर्टात नाही, आयुष्य भग्न करणाऱ्या कोर्टात नाही, लग्न लावणाऱ्या कोर्टात. लग्न लागणाऱ्या कोर्टात? अवा असं काय करता, आज 6 मे आमच्या क्षमाचं लग्न नाही का? अरे हो मग मी कोर्टात रजिस्ट्रार समोर साक्षीदार म्हणून कोणते नको का? आम्ही कशाला येऊ तुमच्या मुलीचं लग्नाचं साक्षीदार म्हणून? तुम्हालाच यायला हवा. माझ्या भावाला आधी जेल मधून सोडवा, मग येऊ आम्ही. काय हो का, आता त्याला जन्मठेपीची शिक्षाच भोगायला लावतो. येतो ना आम्ही, येतो. खाली गाडी तयार आहे, चला लवकर. मोगलाईचे काय काय म्हणाला तुम्ही? नाही मोगलाई चायनीज काय काय पदार्थ आहे तसं विचारायचं. झुणका भाकर आहे तिथे, चला लवकर. लागलं रे लागलं. माधुराव. अरे ओ माधुराव, ओ खाई घे रे, चल ना सखे. काही नाही, इथेच चाललो होतो जरा नदीवर. नाही नदीपेक्षा फार जवळ. मग सरकारी पाहुणे येणार आहेत, त्यांना आणायला निघालो होतो. त्यांना हाडूक चालला, माका वाटला पाहुण्यांक पोचूक चाललाच की काय. माझा शेठ 2 मिनिटात बोलायचं होतं आमका. शेठ सेट वगैरे नका म्हणू. ओ तुम्ही आता सेटच, आता तुमका इतकी इस्टेट गावतली म्हणजे तुम्ही माधव सेटच. चांगलं केलं तर सदा भाऊ, चांगली अद्दल घडवली. आता थोडं कामाक लागेल, हातपाय हलवेल. आम्ही त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं, अरे काहीतरी काम कर, काहीतरी काम कर, पण त्या कामाचं त्यांनी भलतोच अर्थ घेतलेलो दिसता. पण काय काय बाबतीत ना सदाभाऊ जो हात धरणार कोण नाही. ते कस रे? अरे बाबा कोण आता आजारी पडलो, कोण मेलो, तर पहिलो सदाभाऊ धावून जातलो. ह्या मागे खरा, मागे माझ्या बापाशी जीवाणू चावला होता भर पावसात, तेव्हा ते का खांद्या घेऊन भरलेल्या नदीतून सदाभाऊ तालुक्यात गेलो. हा माझ्या पोराच्या टायमा काय तापन फणफणलं तो पोरग. 2 दिवस 2 रात्री सतत सदाभाऊ त्याच्या उशाक बसून होता. हो मिठाचे घडे ठे कांदो थापी, शेवटी ताप उतारलो तेव्हा गेलो आणि स्वतः तो आजारी पडलो. माणूस असा कुमण पण दुष्ट नाही. हा म्हणजे एखाद्याच्या पायात काटो रुतलो ना तर ह्याच्या डोळ्यात टचकन पाणी. बर मग आता मी काय करू सांग. काय पण करा, पण त्याला घराबाहेर काढू नको. त्याच्या पोराबाळाचा विचार करा. पण तो वरच्या कोर्टात गेलाय, मी नाही. आता माझ्या हातात काहीही नाही. आता जे कायद्याने व्हायचं ते होईल. असे किती वेळ बसून राहायचे? माधवने घरातून हाकलून देईपर्यंत. मग तो हाकलून देण्याआधी आपणच घराबाहेर पडूया. सोडवत नाही ग ही वास्तू. या घराच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात आपल्या आठवणी साचून राहिल्यात. प्रत्येक भिंतीला आपली गुपितं माहीत झाली. वरच्या कवल्याने कित्येक वेळेला आपल्याला उघड पडण्यापासून वाचवलं. तुला आठवतं गोदन, आपलं लग्न झालं तेव्हा आपली पहिली भेट याच घरात झाली होती. घरामध्ये भरपूर पै पाहुणे झाले होते, खोल्या खोल्यामध्ये पाहुण्यांची व्यवस्था केली होती. तुझ्या आणि माझी सोय याच खोलीमध्ये केली होती. रात्री
सगळे झोपलेत हे बघून मी हळूच तुझ्या खोलीत आलो. चला वशीच खिडकीकडे अशी उभी होतीस पाठमोरी. मी अलगत आलो तपकत तपकत आणि तुला हळूच मिठीत घेणार. इतक्या तू जोर आणि किंचाळीस सगळं वरड काय झाले काय झाले असं म्हणत तिकडे कोणा झाले. आणि मग रात्र तशीच गेली नुसत्या गप्पा मध्ये. आणि मग हळूहळू गप्पा न बोलता झोपू लागले आणि घराचं गोकुळ झालं. ही जमीन लुसलुशीत पावलांनी किती वेळा शहारली असेल. हे उंबरठे किती वेळा अरे हळू पडशील असं म्हणून आपल्या बाळासाठी दचकले असते. आणि गोदा हे सगळं आपण सोडून जायचंय. सोडून तर जावं लागणार असे. गोदे मी या घराच्या वास्तुपुरुषाचा काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे म्हणून त्याने असं मला बेघर केले. माफ कर गोदे, माझ्यामुळे तुमच्यावर ही सगळी वेळ आली. मी नालायक आहे, नवरा बाप म्हणून जगायला मी एकटा माणूस. ओ किती वेळ झाला, नवरा मुलगा कुठे आहे? अहो तो ब्रिजवर आहे. कुठे? ब्रिजवर. ब्रिजवर? हो हो ब्रिजवर म्हणजे पूल, पुलावर आहे. पुलावर म्हणजे बिजवर मुलाशी लग्न लावताय की काय? पुलावर आहे. हो पुलावर आहे. काय तुमच्या सारखे भेटतात सगळे म्हणून. सहवास थेअरी काय वहिनी? तुमचा चेहरा का असा? नाही माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्हाला आनंद झालेला दिसत नाही. नाही झाला ना, झाला आनंद झाला. पण काय आहे माझ्या भावाशी झाला असत ना तर जास्त आनंद झाला असता. म्हणजे मनावी उद्ध लग्न होतंय की काय? हे मग समोरच्या कोर्टातला दुसरा वकील सुद्धा बोलवू का? अरे नवरा मुलगा आला. ये 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 बाळा ये आला. जेलमध्ये टाकला होतात ना? हो पण खऱ्या नाही, नोकरीच्या. काय माझ्या एका मित्राच्या कंपनीत मी ह्याला नोकरी लावला होता आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा तिथेच केली होती. पण एवढं हृदय परिवर्तन फक्त पिक्चर मध्येच होत. हो पण सत्य हे कधी कधी कल्पनेहून विचित्र किंवा असं अविश्वसनीय असत. काय या दोघांच्या प्रेमातला खरेपणा मला यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमधून जाणवला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला. म्हणजे यांचा प्रेमविवाह आहे का? हो. मग समोरच्या कोर्टात ना आणखीन एक वकील बोलवतो, फुल पॅकेज. चला नांदा सौख्य बरे पाया पडा. चला चला लवकर लवकर लवकर. हे कोण का? आमच्या पाया पड. नमस्कार करतोय. कसं होणार आहे रे बाबा. कुलकर्णी सुरू करायची का वाटणी? नाही मग बोलवा ना तुमच्या चुलत्याला. अवघड उशीर नको. नाही आम्हालाही दुसरीकडे जायचं घरं फोडायला. आय मीन वाटणी करायला. हो हां इस्टेटीची. बोला बोला तुमच्या त्या काकांना बोला. दादा वाटणी करावीच लागणार. कोर्टाचा आदेशच आहे तसा, वाटणी झालीच पाहिजे. करा सुन तोडा घर. पण एक लक्षात ठेवा, वास्तुपुरुषाचा सर्व पूर्वजांचा तुम्हाला शाप लागेल. अहो असे शाप आम्ही खूप ऐकलेत माधवराव. अहो आता तुम्ही सांगा सुरुवात कुठून करायची, जमिनीपासून की घरापासून? काका म्हणेल तसं. मी काय म्हणणार आहे?
लढाई धरलेल्याला काही म्हणण्याचा हक्क नसतो. तू लढाई जिंकलायस, तू म्हणशील ती पूर्व दिशा. मग माधवराव पटकन सांगा घराचं काय करायचं. काका तुला कुठला भाग हवाय? तू देशील तो. तू म्हटलंस घराच्या बाहेर पड, आम्ही घराच्या बाहेर पडू. तू म्हणाल म्हशीच्या गोटीत राहा, आम्ही तिथं पण राहायला तयार आहे. काय ग, ठीक आहे सगळं घ्या तुम्ही, स्वयंपाक खोली थोडी मला द्या, बाकी काही नको. मग मागचा भाग काकाचा, पुढचा भाग आमचा. पण कुठपासून कुठपर्यंत आधी ठरवा, नाही तर आधीच सीमारेषा पक्की करा, नाहीतर मग त्यावर युद्ध नको. तो जो जिना आहे ना त्याच्या मागचा भाग काकाचा, पुढचा आमचा. ना म्हणजे बाथरूमचं काय करायचं? ते कॉमन वापरू आम्ही. असं का? काय हो काका, चालेल का तुम्हाला? माधव म्हणेल तसे. आता टॉयलेटचा प्रश्न आला तर काय, आमचा काही प्रॉब्लेमच नाही. आम्ही कुठेही बाहेर उघड्यावर उड्या काठी. चला मग घराची वाटणी झाली म्हणायची. म्हणजे आता आपण दादाच्या भागात उभे आहोत. चला पोरांनो इथनं बाहेर पडा. आपण असे दादाच्या जागेत उभे राहू शकत नाही, दादाची जागा आहे. पण आमच्या खेळायची जागा आहे बाबा. माझी पण ही झोपायची जागा होती. आता का झोप उडाली? आता आपलं काय नाही हे सगळं ह्याच आहे. दादाची जागा आहे ही, दादाची. पण आम्ही खेळणार कुठे? दादा नको ना रे आम्हाला बाहेर काढूस. दादा एक मिनिट, तुम्ही असे सगळेजण रडू नका एकदम. आणि एक लक्षात ठेवा, आता जर घरात जायचे असेल तर इथून जायचे नाही, मागून जायचे. कारण ही जागा आता आपली नाहीये, ही दादाची आहे ना. आता जमीन वाटा. जमिनीची वाटणी प्रत्यक्ष जमिनीवर जाऊनच करूया. अरे त्यासाठी जमिनीवर कशा जायचंय उन्हा तानातून? अरे मी सांगतो ना, शेंबड्या आंब्यापासून पात्र्या फणसापर्यंत जागा यायची, आणि गरभार चिंचेपासून वांझोट्या आवळ्यापर्यंत जागा आमची. नाही एवढं सांगतोयस, स्वतः कधीतरी केलायस का रे एवढं जमिनीत त्या? अरे विचारच ना, कुणाचाही विचार, ह्याच विचार, ह्याच विचार, त्याच विचार, कुणाचाही विचार. नाही तरीही प्रत्यक्ष जमिनीत जाऊन वाटणी झाली पाहिजे. तुझ्या काकाने डबोले पुरून ठेवले काय तिकडे? जाऊन येतो की मी. चला चला चला. आई कधी संपणार आहे का सगळं? संपेल हो बाळा, संपेल. आई मला भूक लागलीये. मला पण भूक लागलीये. आई सकाळपासून चहा सुद्धा पण नाही प्यायलाय ग. चूलच पेटली नाहीये सकाळपासून. म्हणजे तुमची काय चूक? नाही रे, तुमची कोणाचीच चूक नाहीये. चूक कुणाचीच नाहीये तुमची. काय माधवा, झाले ना रे तुझे समाधान? समाधानासाठी एवढं सगळं केलं नव्हतं काका. अरे साध्य महत्वाचं आहे, साधन काही असो कारण कुठलंही असो. जाताय ना तुम्ही आता? नाही, अजून एक गोष्ट बाकी आहे. काय माझी वाटणी करताय? उभी का आडवी? कोर्टाच्या आदेशाप्रमाणे तुम्ही माधवरावांना नुकसान भरपाई म्हणून 11,103 रुपये देणे लागता. मी काय म्हणतो, ते 11,000 विसरता येत असेल तर बघा ना जरा. 103 देतो ना मी पटकन. कोर्टाचा आदेश पाळावाच लागतो, कायद्या पुढे सगळे सारखेच. असं आहे काय?
चला चला नुकसान भरपाई द्या, आम्हाला पुढे जायचं आहे. 11,103 ना दिले. अरे माझे गावकरी मित्र माझी अशी अब्रू जाऊ देणार नाहीत. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलोय, वाढलोय, एकमेकांच्या सुखदुःखात आम्ही हसलोय, रडलोय. अरे हा हा म्हणताच पैसे जमा करून तुम्हाला देतील. मयकरा, अरे सावंत, वर्मा, अरे पैसे आण आणि फेक यांच्या तोंडावर. अरे खुळ झालंस की काय? आता हा काय तुझ्याकडे परत फेट करू? कंगाल झालंस तू, कंगाल. आता काय करायचं? ठीक आहे, तू म्हणशील तसे कायद्याने जे योग्य वाटेल तेच करायचं. ह्याला एकच पर्याय, जप्ती. 11,103 रुपये किमतीच्या सगळ्या वस्तू बाहेर काढा. चला. आणि माधवराव तुम्ही पण आज चला. चला रे. माधवा, तेवढंच केडक म्हणून टिकवले रे आम्ही. राहू दे माझ्या पोरांसाठी. मी पडते रे तुझा माधवा. दूर हो गो दे. जाऊ दे त्यास. कायद्याच्या अंमलबजावणीत मध्ये यायचं नाही. आई माझी जारी, मला हवी आहे ग. आई आणि माझं दूध प्यायचं भांड, माझं आंघोळ करायचं घंगाळ. आई माझी बावली, या सगळ्या वस्तूंची अंदाजे किंमत 10,000 आताच भरते. वरचे 1,103 रुपयाचं काय? माधवराव, अहो माधवराव, अहो 1,103 रुपयाचं काय करायचं? नाही ते वसूल कसे करायचे? का माफ करताय? नाही, मी काकाला काहीही माफ करणार नाही. 1,103? काका मला वाईट वाटतंय, पण अजून वसुली पूर्ण झालेली नाहीये. उरलेले सगळे घर घेऊन टाक ना. असं म्हणलेलं नाहीये. कायदा म्हणजे कायदा. नाही तू मला बाकीच्या गोष्टी काही शिकू नको. चला रे पोरांना, चला काही बोलू नको. आता आपलं हे घर आपलं राहिलेलं नाहीये. चला पोरांना, चला. तू काय बोलू नको. अरे पण ऐक माझं. श्याम काकू, आता आपण पाहुणे म्हणून राहायचे. कुठे? आपल्या माधव दादाच्या घरात. चला. काय काय? माधव, यापुढे तुझ्याच घरात आम्ही पाहुणे म्हणून राहायचे ठरवलेले आहे. अरे चालेल ना रे तुला? चला पोरान, चल एक मिनिट. चला चला पिल्लू, चला एक. अरे ए माधवाचे सामान नीट लावून ठेवा रे. फोडाल बिडाल. आतमध्ये जाऊन फक्कड सा चहा बनवा आमच्यासाठी. बघूया तरी माधवच्या चुनीवरचा चहा कसा लागतो. हा चला चला. काका, मी चुकलो, कंप्लीट चुकलो. मला मूर्खपणा केलाय मी सगळं आयुष्यात. अरे माणसाने नेहमी समाधानी राहावे. हो हो हो. ठेविले अनंते सैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. बर. आणि हे बघ, या पुढे अनंता मला मनी ऑर्डर पाठवणार नाही. हा तू पाठवत जा.